नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुळकुन राजाची घर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा किचनमध्ये टॅमेटो कापत असते आणि मृन्मयीसुद्धा तिच्या मागे आलेली असते तेव्हा मृण्मयी विचार करत असते की कबीर रात्री तिच्याबरोबर जे काही बोललात की आपल्या लग्नाच्या अगोदर घटलेल्या घटना आणि लग्नानंतर जे काही घटना घडल्या त्यामुळे मी मेंटली असा प्रिपेड नाही त्यामुळे मला थोडासा वेळ हवा त्याचा ती विचार करत असते आणि गुंजासुद्धा काल साहेबा म्हणजे ताईबरोबर खोलीमध्ये जे काही बोलत होते आणि ते सर्व माझ्यामुळेच घडते असे गुंजाला वाटत असते तीसुद्धा तोच विचार करत असते तर मृण्मयी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि गुंजाकडे येते आणि गुंजाला म्हणते की गुंजा मी काहीतरी मदत करू का तेव्हा गुंजा डोळ्यातील पाणी पकते आणि मृणमयी ताईला विचारते की आहो तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आले तेव्हा मृण्माई डोळे पुसत म्हणते की नाही अगं डोळ्यामध्ये काहीतरी गेले असेल तर आणि गुंजाच्या हातातून टॅमॅटो चिरताने मृण्मयी घेते आणि काही नाही असे बोलते तर गुंजा दुसऱ्या कामाला लागते तर मृण्मयीचे लक्षपूर्ण कबीर जे काही बोललेलं असतं त्याकडेच असते आणि ती गुंजाकडे पक्ता पक्ता तिचे बोट लगेच कापले जाते आणि जोरात गं असे ओरडते गुंजा धावतच येते आणि त्या बोटावर हळद लावते आणि आता रक्त थांबेल आणि काही होणार नाही असे प्रेमाने मृण्मयला म्हणते तर मृण्मयी ही गुंजाकडेच बघू लागते मृण्मयी म्हणते की मला काहीच जमत नाही तेव्हा गुंजा म्हणते की अव काय बोलता कॉलेजमध्ये शिकवता इतकं छान काम करता आणि म्हणता की मला काहीच जमत नाही मृण्मयी म्हणते की तसे नाही गुंजा मला घरातील काम नाही जमत गुंजा म्हणते की हे घर तुमच्यासाठी काही नवीनसुद्धा नाही आणि मन हे जेव्हा आपले स्थिर नसते तेव्हा गोष्टी गोष्टीसुद्धा आपल्याला अनोळखी वाटायला लागतात आणि गुंजा मृन्मयकडे बघत मनात म्हणते की मृन्मय ताई तुमच्या डोळ्यामध्ये पाणी तर हे येणारच कारण जिच्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्या दिवशी जवळीक न करण्याचे ठरवले ताई मग रडणारच ना तेव्हा मृन्मय म्हणते की गुंजा तुला कोणी सांगितले की माझं मन स्थारावर नाही ते तर गुंजा म्हणते की आवो सांगायला कशाला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरून सर्व समजते तर मृण्मय घाबरते आणि माझ्या चेहऱ्यावरून काय सांगते असे विचारते मृणमयला हाताला धरून तिला खुर्चीवर बसवते आणि मृन्मयीला म्हणते की नव्या नवरीचा चेहरा असा कसा लाल गुलाबी फुललेला आणि हळद लागलेला कवळा नाजूक कपाळावरती कुंकू आणि गाल असे जरा लाल गुलाबी खुललेले पाहिजे तेव्हा मृण्मयी म्हणते की तुला कसे का माहिती की नवी नवरी अशी दिसते म्हणून अगदी लग्नाचा अनुभव असल्यासारखे गुंजा तू बोलते बर का तेव्हा गुंजाला वाईट वाटते आणि मृण्मयी काल मी तुला जे काही बोलले त्याबद्दल पुन्हा गुंजाची सुद्धा मागते तर गुंजा म्हणते की आओ त्यात काय झाले तुमचा कालचा राग जो चुकीचा सुद्धा नव्हता पण आता सध्या जो काही तुम्ही चेहरा नाराज ठेवून बसल्यात तो तर खूप वाईट आहे तुम्ही तुम्ही या सून आहात मग हसत तर हसत ल, तर हो तर हे राहील हसू येते आणि हो आजीबाई असे खुशून बोलते मृन्मयी म्हणते की अगं माझे डोळे हे जागरणाने लाल झाले रडून नाही बर का तेव्हा गुंजा मनात म्हणते की मृन्मयी ताई तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात हो दुःख सुद्धा काडीने बाजूने केल्यासारखे के तुम्हाला बाजूला लोटता येते तेव्हा गुंजा लगेच म्हणते की तुमचा चेहरा पा मी कसा मस्त असा खुलून देते मी गुलाबाच्या पाकळ्या आणि डोंगरवाडीची माती घेऊन येते म्हणून गुंजात धावतच जायला निघते तर मृणमयी हाताला धरते आणि कधी तर आजीबाई वाटतेच आणि कधी कधी अठरा वर्षाची मुलगीसुद्धा स्वतःचा काही पत्ता लागूनच देत नाही तेव्हा गुंजा म्हणते की मृणमयीताई तुम्हीसुद्धा कुठे स्वतःचा पत्ता कुठे लागून देतात मगाशी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते आणि म्हणता की डोळ्यामध्ये घाण गेली होती त्यामुळे मला एक गोष्ट खरे सांगा माहेरची आठवण येते ना हो तेव्हा हो बोलते तर गुंजा म्हणते की मी सुद्धा तुमच्या माहेरचीच आहे असे समजा कारण तुम्ही मला राखी बांधली ना आपण दोघी मिळून साहेबांच्या ओकाळ्या पाकळ्या काढू तर मुरुन्मयीला खूप हसू येते तर गुंजा म्हणते की हे बघा हे असे हसत राहायला हवे किती छान दिसता तुम्ही त्यानंतर इकडे बाबळी ही पीठ मळत असते आणि कडुआजी तिच्याकडे एकटक बघत असते तर सत्या सरपण घेऊन येतो आणि बाबळीला विचारतो की म्हातारी काही बोलली की नाही तेव्हा बाबळी म्हणते की नाही एकटक भूतावणी पकते तर सत्य म्हणतो की मी माझ्या खबऱ्यांना विचारले तेव्हा त्यांनी फक्त मला इतकेच सांगितले की ही कपारीत होती आणि तिकडे शहराकडे जी बस जात होती ती पकडण्यासाठी ही गेली होती इथपर्यंतच त्यांना माहिती होते ते सांगितले त्यांनी आणि ती परत इकडे कशी आली त्याबद्दल तर आपल्याला काहीच माहिती नाही तेव्हा बाबळी म्हणते की अरे सत्य तुझ्या मार्ग मागावर पोलीस आहे त्यामुळे तू जरा एजा करू नको उगच कोणीतरी फितूर होईल आणि तुला पोलिसांच्या ताब्यामध्ये दे देईल तर सत्या म्हणतो सत्याची लढाई लढत असताना आपल्या जीवाची सुद्धा परवा करायची नसते आणि ही तू एकटी आहे ह्या म्हातारीने काही घोळ घालून जर ठेवला तर आणि तो भूत्या सुद्धा तुला त्रास देण्यासाठी इथे आहेत आणि तू कुणाकुणाला तोंड दिशील तेव्हा बाबळी म्हणत असते की सत्या अरे खरच माझ्यासाठी किती करत असतो रे कशापायी इतके उपकार करतो रे मला ठाव आहे की तू माझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि मी तुला काय दिले रे गुंजा सुद्धा दुसऱ्याची आहे परंतु तू तिला बापाचे प्रेम दिलेस आमच्यासाठी तुझा जीव धोक्यात घालून तू आमच्या सोबत तिकडे शहरात आला वीस वर्षानंतर मी तुला दगा दिला आणि आता अठरा वर्षांनंतर त्या गुंजाने तुझा अपमान केलास काय भेटले रे तुला आणि काय मिळाले तुला घोटभर प्रेम तर हे दूरच राहिले पण आमच्यासाठी त्या पोलिसांची सावली तू तुझ्या तु तु मागावर लावून घेतलीस आणि तुझे हे उपकार मी कसे रे तेवढ्यात एक सत्याचा सहकारी धावत येतो आणि सत्यता द्या तो पोलीस आलेला आहे त्याने आपल्या सहकार्याला सुद्धा गोळी झाडली त्यामुळे तू आताच्या आत्ता येथून निघ सत्या म्हणतो की तू पुढे हो एकेकाला मी आता सोडणार नाही आणि लगेच तो सहकारी धावत जातो तेव्हा बाबळी म्हणते की सत्या तू असे काही करणार नाही पोलीस तुझ्या मागे लागलेले आहेत तेव्हा सत्य म्हणतो की नाही आता मुकाबला होणारच बंदुकीला बंदूक गोळीला गोळी आता मुकाबला होणार तेव्हा म्हणत असते की सत्य असे बोलू नकोस अरे पोलीस तुला गोळी झाडतील तेव्हा सत्य म्हणतो मेलो तर मेलो कारण असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले चांगले राहील तेव्हा बाबडी म्हणते की नाही रे सत्या मरायची भाषा करू नकोस माझा विचार कर आपल्या गुंजाचा विचार कर तू येथून पळून जा आणि एक लक्षात ठेव की मी आणि गुंजा तुझी वाट बघतोय तेव्हा सत्यालागेच येतो म्हणून तेथून निघून जातो तर बाबरीच्या डोळ्यात पाणी येत असते आणि कडुआजी लगेच उठते आणि डोळे वटारून बाबरीकडे बघू लागते त्यानंतर इकडे कबीर आणि उमीर एका टपरीवर गप्पा करत असतात म्हणतो की कबीर रात्री काही झाले का, का तुमच्या तर कबीर हा रागवतो आणि उमेर म्हणतो की मी इतका चिप सुद्धा नाही की तुमच्यातील रात्रीतील हे किस्से मला ऐकायचे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुमच्यामध्ये काहीच झाले नसणार तेव्हा कबीर लगेच म्हणतो की अरे उमेर माझं ठरलेलं आहे की गुंजाला आता मी डोंगरवाडीला सोडून येणारच तेव्हा उमेर म्हणतो की अरे तू तर मला थांबण्यासाठी सांगितले होते मग आता इतकी घाई का तेव्हा कबीर म्हणतो की मी तुला थांबण्यासाठी का सांगितले होते हे तुला सांगितले पण आता यापुढे नाही कबीर म्हणतो की तिच्यामुळे मला अडचणीत येते आणि तिचं माझं नातं असं आहे की खरंच आ... मला अडचणीत यावीस लागते तिचे माझे योग असे आहेत की आमच्या मी अडचणीत येतो आणि मग संशय पेरले जातात माझ्या लग्नाच्या नात्यामध्ये मला कोणतेही असे अडचणी नकोत म्हणून त्यामुळे आमच्यामध्ये ते तसे काही झालेले नाही मी मृनमयीला तसे कारण सुद्धा दिले तेव्हा उमेर म्हणतो की म्हणजे तू मृन्मयीला काय खरे सांगितले तेव्हा कबीर म्हणतो की नाही मी तिला खरे नाही सांगितले पण तिच्याकडून मी थोडासा वेळ मागून घेतला म्हणतो की म्हणजे तू मृन्मयीला खोटे सांगितले असेल तर कबीर म्हणतो की नाही मृण्मयी आणि मी हानीमोन साठी जाणार पण त्या अगोदर गुंजाला डोंगरवाडीला सोडून येणार आयुष्यातील तो चाप्टर जर संपवला तर मी मृण्मयीला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ शकेल जी कहाणी डोंगरवाडीला सुरू झाली होती ती कहाणी डोंगरवाडीला संपणार तेव्हा उमीर म्हणतो की तू इतक्या लवकर इतका हायपार का झाला तेव्हा कबीर म्हणतो की तसे नाही पण घरामध्ये वाद क्लेश आणि काही असे दुसरे नको म्हणून मी सध्या शांत होतो आणि तुझ्या समोर मी हे सर्व बोलू शकतो की माझ्या मनामध्ये काय उलगाल चालू आहे हे तूच समजू शकतो ना उमेर म्हणतो की गुंजा तुझे प्रेम नाही हे सुद्धा तू मला सांगितले तर कबीर म्हणतो वारंवार मी तुला ते नाही समजवणार आणि ती गोष्ट मी घरीसुद्धा सांगू शकत नाही कारण सर्वेश्वर मामांनी आमच्यावर किती उपकार केले आहेत हे तो नाही बघितलेले त्यांनी एका हाताने केलेले दुसऱ्या हातालासुद्धा कळायचे नाही आणि आमच्यावर कमीपणाची वेळसुद्धा येऊ नये म्हणून त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आईचं लग्न एका चांगल्या माणसाशी म्हणजे बाबांशी लावून दिले मग अशा माणसाच्या मुलीला सुकाट ठेवणं हे माझं कर्तव्य नाही का उमेर म्हणतो की हो खरंच खूप मोठा कोटा झाला तेव्हा कबीर म्हणतो की दोन कर्तव्ये आहे माझ्या पुढे आणि गळ्याला कोयते लावून त्यांनी गुंजाना माझ्यासोबत लावले सुद्धा मी तिची संरक्षण केलेच शेवटी तिला एकटीला नाही सोडले मी आणि त्या दोघींना एकत्र मी माझ्या घरामध्ये नाही बघू शकत मी आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा आहे सर्वेश्वर मामाने मदतीचा हात दिला मग माझे काही चुकते का आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करणे हे माझं कर्तव्य नाही का तेव्हा उमेर म्हणतो की अरे तू चुकत नाही परंतु तू जर गुंजाला डोंगरवाडीला घेऊन निघालास तर ती तुझी सासू माया घर डोक्यावर घेऊन निघेल तेव्हा कबीर म्हणतो की अरे मला ते सर्व समजते पण माझेसुद्धा काही चुकत नाही ना उमेर म्हणतो की अरे तू एकदा योग्य विचार कर नाहीतर त्या दोन्ही मुली तुला चुकीचं समजतील तेव्हा उमेर आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो तर कबीर म्हणत असतो की मला गुंजाला हे सर्व समजून सांगावे लागेल तर लगेच अ... उमेर म्हणतो की अरे मी आपला ग्रुपवर काही मेसेज चेक करतो डोंगरवाडीला एक खूप मोठा असा मोठी डेव्हलपमेंट लगेच उमेर बोलणे टाळतो कारण त्याला कबीरला काही आत्ता या वेळेला सांगायचे नसते म्हणून तो काहीच सांगत नाही कबीर म्हणतो की तुला नाही सांगायचे ना, ना म्हणून कबीर लगेच उमेरच्या हातातील मोबाईल घेतो आणि तो मेसेज चेक करतो तर डोंगरवाडीमध्ये सत्यजित आणि पोलिसांत यामध्ये चकमक तर आणि कबीर लगेच घाईने बॉसला फोन करण्यासाठी घेतो तर उमेर त्याच्या हातातील फोन घेतो आणि तू हे काय करतो तू डोंगरवाडीला जाणार का आत्ता तर कबीर म्हणतो की हो उमेर म्हणतो की कबीर तुझ्या या निर्णयामुळे गुंजाचे आयुष्यसुद्धा बर्बाद झाले आणि आता तुझ्या या दुसऱ्या निर्णयामुळे मी मृन्मयीला मृन्मयीर अन्याय होऊन देणार नाही तर कबीर म्हणतो की काय म्हटला माझ्या निर्णयामुळे हे सगळं माहिती असून सुद्धा उमेर तू हे बोलतोय कबीर म्हणतो की माझा फोन दे उमेर म्हणतो की नाही देणार कारण गुंजाला एका कचऱ्या करण्यासाठी तू इकडे घरापर्यंत घेऊन आला आणि एखादा झाडूप्रमाणे तू तिला कोपऱ्यात ठेवून दिलेस तुझ्या मनामध्ये सुद्धा ते नसले पण शेवटी तेच आहे त्यामुळे आता मृण्मयीवर तरी अन्याय होऊन देऊ नकोस आणि डोंगरवाडीचा विषय सोडून दे कबीर म्हणतो की माझा फोन दे उमेर म्हणतो की नाही देणार म्हणून दोघांमध्ये दे फोन ओढावडी चालू असते तेवढ्यात तो मोबाईल हा खाली पडला जातो तर कबीरला आणखीन राग येतो उमेरलासुद्धा वाईट वाटते त्यानंतर इकडे गुंजाही मृण्मयीच्या चेहऱ्याला तो फेसपॅक लावत असते आणि गुंजा कोशून मातीबद्दल ग मृणमयला सांगत असते आणि कसलीही जखम असली तरीही माती बरी करते तेव्हा मात्र मृण्मयला कबीर तिला जे काही बोललेले असतो ते सर्व क्षण आठवतात मृनमयी लगेच गुंजाला विचारते की तुझी ही डोंगरवाडीची माती मनाला झालेल्या जखमा सुद्धा बरी करते का गुंजा म्हणते की ताई आपल्या जीवनामध्ये कितीही ह्या दुष्काळ असला तरी नव्या उमेदवार म्हणजे ह्या नवीन प्रेरणा करण्यासाठी हीच माती मदत करते मनाच्या जखमा जरी बरे करीत नसले तर मनावर माती घालून त्या जखमा झाकून ठेवता येतात मृण्मयी म्हणते की गुंजा तुझ्या तुझे हे बोलणे ऐकून मला कधी कधी असे वाटते की येथे राहून प्रोफेसर होण्याऐवजी मी डोंगरवाडीला राहून तुझ्यासारखी समजदार झाले असते गुंजा म्हणते की असे नका बोल माझ्यासारखे आयुष्य हे तुमच्या वाट्याला नको यायला मृण्मयला धक्का बसतो आणि हा भाग आहे संपतो पुढील भागामध्ये सर्वेश्वर आणि माया हे कबीरच्या घरी कबीर आणि मृन्मयीच्या हनीमूनसाठी जे काही तिकीटं असतात ते बुक करून घेऊन आलेले असतात आणि स्वित्झरलँडचे तिकीट ते घेऊन आलेले असतात तर लगेच कबीर म्हणतो की थांबा मामी कारण मला हनीमूनला नाही जाता येणार तर माया म्हणते की हॉट आणि मृन्मय विचारते की अरे नक्की नेमकं काय कारण आहे तू कुठे जाणार आहात तेव्हा कबीर म्हणतो की डोंगरवाडीला तर गुंजा आणि सर्वांना तर धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार